देहू इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. पुण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आपला संताप यावेळी व्यक्त केलाय. देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांना याबाबत माहिती विचारत उपमुख्यमंत्र्यांचे भाषण प्रोटोकॉलमध्ये नव्हतं का, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जर भाषण होऊ शकतं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं भाषण का नाही, देवाच्या दरबारामध्ये असं घाणेरडं राजकारण कशासाठी, असा सवाल विचारत आमच्यासारखा कार्यकर्ता या घाणेरड्या राजकारणामुळे दुःखी होतो अशी भावनिक वेदना यावेळी दीपक मानकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान फोन कॉलवरती झालेल्या संभाषणामध्ये रेकॉर्डिंगच्या माध्यमामधनं बघूयात नेमके काय म्हणालेत दीपक मानकर. रामकृष्ण हरी बोला की मानकर साहेब. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला की. अच्छा, पीएमच्या प्रोग्राम मध्ये दादांचं काय नाव नव्हतं काय बोलायला? काय नाही, हा प्रोटोकॉल आहे ना दिल्लीवरून ठरलेला होता, मला काहीच माहित नाही. मी मंदिरात होतो. अच्छा. आणि स्टेजवरचे अध्यक्ष होते. प्रोटोकॉल काय होता मला काहीच माहित नव्हता. मंदिरातल्या प्रोटोकॉल मध्ये दादा माझ्या बरोबर होते, दादांशी माझ्या बोलणंही झालं. स्टेजवरचा प्रोटोकॉल काहीच माहित नव्हता. स्टेजवरती माझं काय म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस बोलले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बोलले नाही, तर प्रोटोकॉल कुणाकडे येतो आहे, कुणाकडे तो? तो केंद्रीय प्रोटोकॉल होता, आपल्याकडे नव्हता. नाही नाही, पण तो येतो ना. ऐका, आमचे सुद्धा विश्वस्त आहे ना, आम्ही पहिले तीन होतो, एकही ठेवला नाही, फक्त अध्यक्ष एकटेच होते. अच्छा. आणि अध्यक्षांना पण फक्त 3 मिनिटात स्वागत करायला सांगितलं. काय होतं, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पण भावना दुखवतात ना, किंवा आमच्या नेत्याला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना बोलता येत नसते. दादांनी तुकाराम महाराजांची, संत तुकाराम महाराजांची परंपरा जपलेली आहे. नाही, परंपरा जपलेली आहे ना, पण ते योग्य वाटत नाही ना. नाही, मानतो मी, मानतो तुम्हाला. दादा आमच्या खूप जवळ आहे, मला माझ्या मनात तर असं काही नाही. तुमचा दोष नाहीये, तू ऐका, तुमचा दोष नाही हे पण आहे. म्हणजे अशा ठिकाणी पण राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा आहे ना, बाकी काय नाही होणार. भगवंताच्या दारामध्ये आपलं गोष्टी होऊ नये ही आमची इच्छा आहे, बाकी काय. ठीक आहे. ती जरा जर कुणाकडे असेल तर प्रोटोकॉल तर तेवढं द्यायची व्यवस्था करा आम्हाला, म्हणजे आम्ही पण विचारतो ना. चालेल. दादांना मी 20 ला बोलवलंय, दादांच्या हस्ते माझ्या पालखी प्रस्थानी. गुड गुड, चांगलंय, दादांच्या हस्तेच करा. पण आता कसं असतं सगळं विचार ऐका, माझ्या मनात, आमच्या मनात काय असतं, आपले लोक आहे तुम्ही, तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे, बरं का? परंतु हे जे होतं ना, हे घाणेरडं राजकारण, ते लोक आहे ना आम्हाला, बाकी काय. नाही नाही, आपण ऐका म्हणतच नाही. आता नेमका मी एक कार्यक्रम झाला आणि मी दादां बरोबरच होतो आतमध्ये, दादांची माझी हे बोलणं झालंय. दादा 20 तारखेचं काय, मला म्हणजे मतदान आहे, मी आदल्या दिवशी तुला सांगतो काय ते. आमच्या दोघांचं पलीकडे असताना बोलणं झालं. दादांनी माझ्या पाठी हात टाकून पण म्हणलं, पंतप्रधान साहेबांना देखील दादांच्या भावना कळल्या असं ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल. हा, बाकी काय ना विषय काय, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, पण भगवंताच्या ठिकाणी कशाला पाहिजे राजकारण. ठीक आहे, तरी मी मिळालं तर आम्हाला तुम्ही द्या तो प्रोटोकॉलची कॉपी. हो हो, चालेल, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.